मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला धक्का जरी लागला तरी लोकप्रतिनिधींना सळोकी पळो करून सोडणार भालकी ग्रामस्थ आक्रमक। बहुतांश लिंगायत समाज असणाऱ्या भालकी ग्रामस्थांचा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे फलकनाम लावण्यात आले। राजकीय पक्षाच्या वेशीत असणाऱ्या पाट्या उखडून टाकण्यात आल्या। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी राजकीय नेत्यांना सळो की पळो करून सोडण्याचा इशारा देखील देण्यात आला। भालकी येथे बहुसंख्यक लिंगायत समाज असलेल्या गावामध्ये सुद्धा राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करून करण्याकरता फलक लावण्यात आलेला आहे। तर मी सांगू इच्छित आहे की जर समजा राजकीय पुढाऱ्यांनी व सत्तेत असणाऱ्यांनी जर मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही शपथ घेतो, एक भीष्म प्रतिज्ञा घेतो की उद्याच्याला त्यांच्या येणाऱ्या पिढ्यासुद्धा कोणत्या निवडूनसुद्धा येणार नाहीत आणि त्यांनासुद्धा गावागावात फिरून देणार नाही पण त्यांना निवडूनसुद्धा येऊ देणार नाही, तेवढं मी सांगू इच्छितो। आणि लिंगायत समाजाचा, संपूर्ण लिंगायत समाजाचा आज मराठा समाजाला पाठिंबा आहे हे सुद्धा मी इथं सांगू इच्छितो। 80% लिंगायत समाज आहे तरी आम्ही मराठी समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळलं पाहिजे म्हणून आमची मागणी आहे। तरी आमदार खासदार देतो म्हणायलेत पण देईना गेलेत आरक्षण, तर इथं सरकारचं कुठंतरी काही चुकत आहे। तिकडे धनंजय पाटलाची तब्येत परिस्थिती हलवलेली आहे, तरीही सगळ्यांनी विचार करावा। आज भालकी या गावामध्ये बहुतांश लिंगायत समाज आहे, या लिंगायत समाजाने सुद्धा गावबंदीचा फलक लावलेला आहे कारण मराठा समाजातील पूर्ण गाव झालेलेच आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये, तर लिंगायत समाजसुद्धा आपल्याला भरपूर ताकदीनेशी आपल्यासोबत आहे मनोज जरांगे पाटलाच्या पाठिंब्याला म्हणून। तर सरकारना मी इतकं सांगू इच्छितो, सरकारनं जर 2 दिवसामध्ये, 2 दिवस नाही, आज जर जरांगे पाटलाकडे जर गेलं तर बरं आहे, नाही तर आम्ही यांच्या जे पिढ्या आहेत, जे मुख्यमंत्री असोत की आमदार खासदार असोत, यांना कोणालाही याच्या तोंडाला काळं लागल असं आमचं म्हणणं आहे। यांनी ताबडतोब तिथं जावं आणि आपण आपला विचार आणि आपली ओबीसीमधून आरक्षण द्यावं, नाहीतर सर्वच मराठा समाज आणि सोबतचे आमचे भाऊ म्हणून लिंगायत समाज असो, धनगर समाज असो, या सर्व समाज या मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं आहे। मनोज जरांगे पाटलाला जर धक्का लागला, केसाला जरी धक्का लागला, तर आम्ही सर्व आक्रमक होऊन यांच्या घरामध्ये घुसून यांना जर सळो की पळो करून नाही जर सोडलं तर मराठ्याची औलाद म्हणून सांगणार नाही। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।